तपास यंत्रणांकडून केल्या जात असलेल्या छापेमारीवरून केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार केलाय. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का असा सवाल नारायण राणे यांनी केलाय. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का असा सवाल करतानाच सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती असा दावा राणे यांनी केलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीच्या कारवाईनं सुप्रिया सुळे यांनी केंद्राला संसदेत चांगलं सुनावलं होतं. त्यावर आता नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ईडी आणि इतर जे ज्या संस्था आहेत त्यांचा उपयोग हा नातेवाईकांना त्रास देण्यासाठी केला जातोय असा आरोप सुप्रिया सुळेंनी थेट लोकसभेमध्ये केला. हो, ज्यांच्यावर छापे मारले जात आहेत ते सगळे संन्यासी होते. त्यांच्याकडे कागदपत्र, पैसे, रक्कम, मालमत्ता मिळाली ती पूजेच्या पैशातून मिळवलेली होती असं सुळेंना म्हणायचं आहे का? आणि त्यामुळे ज्या माहितीच्या आधारे आमच्या अधिकाऱ्यांना किंवा CBI म्हणा, ED म्हणा, माहिती मिळाली त्याप्रमाणे छापे टाकले. छाप्यामध्ये त्यांना जी माहिती होती त्याप्रमाणे अनेक दस्तऐवज पैशासह प्रॉपर्टीसह बेकायदेशीर मिळालेले आहेत. त्यामुळे सुळेंच्या घरातील काही नातेवाईकांवर छापे पडले असतील ते चुकीचे आहेत असं मला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.